पनवेल तालुक्यातील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीनं एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे या प्रकारानंतर गाडी तिथेच सोडून ती टोळी पसार झाली याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने या आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे त्यांच्याकडून गाडीसोबत एकूण आठ लाख सतरा हजाराचा मुद्देमाल हा जप्त केला आहे आजिनाथ राख वैवर्ष सदतीस हे पहाटेच्या सुमारास गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना पनवेलजवळील भाताण भोगद्याजवळ त्यांच्या मागे आलेल्या अर्टिगा गाडीतील अनोळखी सहा इसमांनी त्यांच्या गाडीला ठोकर मारल्याचा बहाणा करून त्यांची गाडी जबरदस्तीनं थांबवली त्यानंतर आजीनाथ यांना मारहाण करून खालापूर फूड मॉल येथे जबरदस्तीने घेऊन जाऊन त्यांच्या गाडीत असलेली एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व इतर ऐवज असा मिळून जवळपास दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा चोरला याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळदे पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार पोलीस हवालदार महेश धुमाळ सुनील कुदळे पंकज चंदिले ताकेश मोकल पोलीस शिपाई आकाश भगत भीमराव खताळ यांची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली पथकाने प्रवासादरम्यानचे सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले फिर्यादीच्या वाहनाच्या पुढे मागे जाणाऱ्या सर्व सफेद रंगाच्या अर्टिगा गाडीचे रजिस्टर क्रमांक प्राप्त केले के व वेळेचे अचूक गणित जुळवून तसंच टोल नाक्यावरून फास्टॅग स्कॅनच्या मदतीनं मदतीने नमूद मोटार कारचा रजिस्टर क्रमांक का प्राप्त झाला त्यावरून फास्टॅग धारकाचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला तपासादरम्यान ही मोटर कार पुन्हा खालापूर टोल नाक्यावरून मुंबईकडे पास झाल्याची माहिती मिळाली यावेळी वाहन मालकास त्वरित ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपी राजू आप्पा पुकळे वय वर्ष पंचवीस राहणार कळंबोली प्रमोद कोकरे वय वर्ष अठ्ठावीस राहणार कोपर खैरणे मायाप्पा वळकुंदे वर्ष चोवीस राहणार कळंबोली किरण सरगर वर्ष अठ्ठावीस राहणार कामोठे अशोक पाटील वय तेवीस राहणार कळंबोली संदीप कोकरे वय तेवीस राहणार कुर्ला यांना ताब्यात घेतलंय पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहिती दलाच्या सहाय्याने या आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक करण्याची धडाकेबाजी कामगिरी केली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी गाडीसोबत एकूण आठ लाख सतरा हजाराचा मुद्देमाल हा जप्त केलाय पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट